मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे की सावंतवाडी हा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसलाच मिळायला हवा आणि अजूनही काँग्रेसच्या वरिष्ठांची यादी अजून जाहीर झालेली नाही आहे, अजून पूर्ण चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे, त्यामुळे जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही आहे मी ह्याच्यावरती पुढचं मी ह्याच्यानंतर तुम्हाला मी नक्कीच आणखी भूमिका माझी जी काही असेल ती स्पष्ट करेन नक्कीच। हे बघा, मला मी अजूनही माझ्या भूमिकेवरती ठाम आहे की हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा। आता राजन तेरींची जी काही उमेदवारी आहे ती शिवसेनेने आज जाहीर केलेली आहे, अजून पक्षश्रेष्ठींचा कुठल्याही प्रकारे अजून काहीही संपर्क माझा झालेला नाही आहे। पक्षश्रेष्ठींचे तसे बंटी पाटील साहेबांनी, सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आमचे संपर्कमंत्री आहेत, यांनी काही आदेश जाहीर केलेले आहेत की पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतलेला आहे तो महाविकास आघाडीचं काम करावं लागेल, पण कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या प्रचंड नाराज आहेत। म्हणजे आज दिवसभरामध्ये आणि कालपासून दुपारनंतर ज्यावेळेला त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर बरेच कार्यकर्ते आज संपर्क साधत आहेत की मॅडम पुढची आपली भूमिका काय असेल, त्यामुळे ती जी नाराजी आहे ती नाराजी दूर करणं हे फार मोठं कौशल्य असणार आहे ह्या निवडणुकीमध्ये। मला आता निर्णायक काँग्रेस विचारधारा मानणारी आणि ज्या पद्धतीने इंडिया आघाडी राहुल गांधींची देशातील जी आज त्यांची एक इमेज जी आज एक बदललेली आहे जी पूर्वी होती आणि ती त्यांनी भारत जोडो यात्रेनंतर खूप उत्तम प्रकारे जनतेसमोर आणलेली आहे, या देशासमोर आणलेली आहे। त्यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे 20 ते 25 हजार जो वोटर जो आहे तो कुठेच गेला नाही आहे, म्हणजे हा मतदार आपण कुठेही पैशाने विकत नाही घेत। आणि खरं तर आज खूप लोकं म्हणतात की पैशाने आज निवडणुका बदलू शकतात, पैशाशिवाय आज राजकारण होत नाही आहे, पण तसं नाही आहे। तुम्ही सर्व जनतेला तुम्ही वेठीस नाही धरू चालत, कारण जर तसं जर असतं तर मग विनायक राऊतांना 3.5 लाख मतदान पडलंच नसतं। विनायक राऊतांनी कुठेही हे मतदान पैसा टाकून विकत तर घेतलंच नव्हतं आणि त्या पद्धतीच्या कुठेही तुम्हाला कुठे व्हिडिओजही दिसले नाहीत आणि खूप लक्ष्मीचा वापर केला आहे आणि अशा पद्धतीचं वातावरण लोकसभेतही नव्हतं। त्यामुळे मी जनतेला ह्या बाबतीत बिलकुल मी त्याला दोषी मानत नाही आहे, माझं असं म्हणणं आहे।